नाही कुणाला धक्का वगैरे याबद्दल मी काही वाच्यता करणार नाही, परंतु जर सुप्रीम कोर्टाला असं वाटतं की या प्रकरणाची सुनावणी आता जे बेंच आहे त्या बेंचवर होऊ शकतं, तर मला वाटतं की सुप्रीम कोर्टाला जो निकाल, मी आधीच म्हटलं की सुप्रीम कोर्टाच्या निकालाची वाट बघितली पाहिजे. शेवटी सुप्रीम कोर्ट हे घटनापीठ आहे आणि घटनापीठ जेव्हा निर्णय करतं तेव्हा सर्व बाबीचा विचार करून करतं, आणि त्यामुळं 7 जजकडे जायचं की 5 जजकडे जायचं हे सुप्रीम कोर्ट ठरवतं. मला वाटतं की आता जो काही निकाल येईल पुढेही सर्वांनी त्याचा सन्मान केला पाहिजे आणि कोर्टावर विश्वास ठेवला पाहिजे. नाही, मी असं पहिलेही सांगतो आहे की सुप्रीम कोर्ट याच्या निकालावर किंवा येणाऱ्या कुठल्याही भूमिकेवर कुठल्याही राजकारणी व्यक्तीने त्यावर वाच्यता करू नये. सुप्रीम कोर्टाचा निकाल आल्यावर मात्र काही बोलता येईल तर बोलावं, पण सुप्रीम कोर्टाचा निकाल येण्यापूर्वी हे होईल का ते होईल का, जर तरला जीवनामध्ये अर्थ नसतो, त्याच्यामुळं जर तरचा विचार न करता सुप्रीम कोर्टाच्या अंतिम निकालाची वाट बघितली पाहिजे.